हॅलो गाईज, सो गुड मॉर्निंग. अँड जसं तुम्ही सांगितलेलं, हम लोग निकल रहे सुबह राईड पर. अँड ऑब्वियसली हर टाइम जसं थोडा लेट हो गया आहे मेरी वजह से. सातला भेटणार होतो पण मी सातला निघतोय. आय एम सो सॉरी. अँड अभिजित इज रायडिंग विथ मी टुडे अँड उसका एक दोस्त आहे. अनफॉर्च्युनेटली अंबिका अँड मयूर नाही है. अँड थोडेसे कल रात को माउंट्स लगा लिए थे बाइक को. अभी थोडासा कामकाज बाकी आहे, तो ते सगळं करून घेईन आणि मग लेट्स मूव टू मुरबाड साईड. भेटू या पुढे. चलो सी या. अरे सो गाईज, इट्स 10:26 नाउ और 7:15 को मैं यहाँ पर था. अँड मैं यहाँ से रिटर्न गया तर इकडून मी परत का गेलो. मी हे आता अभिजित भेटल्यावर किंवा आपण जिथे जातो आहे तिकडे गेल्यावरती तुम्हाला सांगेन. इट वॉज यार मतलब क्या बोलू आता. लेकिन ठीक है, जो होता है अच्छे के लिए होता है. अच्छा हुआ तो नहीं बट क्या बोल सकते. अभिजितचा फोन होता. इट्स क्वाईट लेट. आता वाजलेत 11. खूप प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला आपण पुढे डिस्कस करूया. फोन ठेवतो, त्याचाच फोन होता. तू मिलते आगे अँड आय विल टेल यू दी इश्यू जो हुआ था इन डिटेल. भेटूया पुढे, सी या. अँड अभिजित आपल्यासाठी थांबलेला आहे. नमस्कार बंधू. तर यांना तुम्ही बघितलं असेल आपल्या कुठे गेलो रे ते. अरे नाव काय? माऊली. माऊली, माऊलीच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप दाढी पण वाढली या पुरुषाची. आणि हे यांचे मित्र वाटतं. नमस्कार. व्याख्याते नवनीत नंदकुमार यशवंतराव शिव व्याख्याते आहेत. यांनी महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये व्याख्यान तर केलेलंच आहे पण गुजरातमध्ये सुद्धा गुजराती भाषेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान केलेलं आहे. म्हणून त्यांची ओळख पूर्ण भारतभर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अरे बाबा नमस्कार. जय शिवराय तुम्हाला सगळ्यांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि इकडे आल्या असं काहीतरी नॉलेज मिळालं तर खूप मस्त वाटलं. एनिवेज हा चहा पिवा. खूप प्रॉब्लेम झाला यार. इथे मगासपासून ही झाडं, ही दगडं, या गाड्या तुमची वाट बघत होते. अरे यार प्रॉब्लेम झाला. चला भेटू, चाय पिते, बाजू मिळते. टाटा. काय लोकेशन आहे गाईज, काय जागा आहे, काय जागा आहे, एक नंबर. अशी घरं, गाव आणि त्याच्या पाठी बॅकग्राऊंडमध्ये इतके भले मोठे माउंटन्स आणि डोंगरांची जी साखळी आहे खूप मस्त आहे. गाव बघून पण खूप मस्त वाटलं. खूप माइंड रिफ्रेश झालं. अँड इट्स अमेझिंग, अमेझिंग. आय होप पुढे पण व्ह्यू ऑब्व्हियसली खूप चांगला असणार आहे. आय एम होपिंग फॉर द बेस्ट. आणि हे जे दोन जण आहेत पुढे बाईकवरती, वो भी अभिजित के दोस्त आहे. बीच में मिले आफ्टर सरळ गाव. तर उनसे भी मुलाकात करेंगे अँड विल कॅच अप विथ यू ऑल सून. चलो मिलते आगे, सी या. मस्त जागा आहे यार, काय मस्त जागा आहे, एक नंबर. आणि खूप सारे गड आहेत इकडे. सिद्धगड आहे आणि अजून सुद्धा दोन गड आहेत नवनीतने सांगितलेलं. आणि बघूया आता आपण कुठे पोचतो. निसर्गरम्य वातावरण आहे, एक नंबर यार. आणि आय हॅव ऑलवेज बीन लव्हिंग सच काइंड ऑफ नेचर अँड सराउंडिंग्स. आणि एक्सपेक्टेड नव्हतं की असं सगळं असेल. एव्हरी टाईम कुठे ना कुठे सीनिक लोकेशन्सवरती जातो तर काही ना काही वेगळं मस्त सुंदर दृश्य असतं.
आपण इकडे पोहोचलेलो आहे. ब्रेक द रुटीन नाव आहे या जागेचं. चालेल ना व्हिडिओ काढलेला? चालेल ना. चालेल ना. तर ऑलमोस्ट अभिजित या जागेचा ओनर सारखाच आहे. ॲडव्हेंचर स्पॉट आहे ब्रेक द रुटीन. बुकिंग साठी मला संपर्क करू शकता तुम्ही. हा आणि अभिजित कमिशन घेणार त्याच्यामधनं तुमच्यावरती डिपेंड. मी कधीपासून विचार करतो अभिजित, मला वाटलं आता गोल चक्कर झालं, डोंगर राहिलं पाठी आणि आपण परत घरी जाऊ असं वाटलं. ठीक आहे. माझे मित्र आहे तिकडे, आता आपल्या ग्रुपला जॉईन केलेले आहे, महेश चौधरी आणि ओंकार यशवंतराव. हे दुबईला होते, आता कोरोना पॅन्डेमिक मध्ये अडकले होते, पण आता त्यांनी दुबई वरून ते आता 2-3 दिवसापूर्वी आलेले आहेत. 2-3 दिवस नको म्हणे बोलतील, क्वारंटाईन पण एनिव्हिज सगळ्यांचे तुमचे टेस्ट आणि तुमचं सगळं होऊन आलेलं आहे. तो इकडे यायच्या आधी क्वारंटाईन होता, क्वारंटाईन झाल्यानंतर त्याला सोडल्यानंतर तो 2-3 दिवसांनी इकडे आलाय. एनिव्हिज सगळं सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला कळलं नाही, तुम्ही आर्मी प्रिंट हे घातलेत तर म्हणजे काय? त्याला कारण कसं आहे माहितीये का, ऍक्च्युली तुम्ही बाहेर देशात जे राहता ना ते बघाल ना, तर त्यांना देशाचा अभिमान जास्त असतो. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. माझं पण असं पर्सनली मत आहे, जे देशाच्या बाहेर राहतात ना त्यांना देशाविषयी खूप काही वाटत असतं. त्यामुळे बाहेर मंडळ स्थापन करणं, मराठी मंडळ स्थापन करणं, गणेशोत्सव सेलिब्रेशन करणं, शिवजयंती सेलिब्रेशन करणं हे जास्त होतं आणि ते पण मोठ्या उत्साहात. वा वा, खूप मस्त. इकडे आल्यावरती खूप थोर व्यक्तिमत्व आपल्याला भेटत आहे, तर खूप मजा येते. आणि मला जायचं होतं तिकडे कुठेतरी, पण अभिजित घेऊन आलाय इकडे. बट हे बी अच्छा आहे होगा. नवनीचा पण काहीतरी प्लॅन आहे की तिकडे जायचं त्याला. कदाचित नियोजन झालं तर आपण जीवधनला जीव द्यायचं नाही, सॉरी जीवधन. एनिव्हिज गेलो तर जाऊया, पण आता ब्रेक द रुटीन मध्ये आपण कम्प्लीट विथ माय सेंटेन्स. जर किमया झाली, फीस कडली नाही, हे कट करो तर आपण जाऊया. मेरा भाई किधर है? अँड मी अभी अंदर जातो. एनिव्हिजेस नाईस सीन, नाईस सीनरी, अँड लेट्स हेड टू द पॉइंट. सी या. सो गाईज, दिस इज न्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. गाडीच्या स्पीडो मीटरवरती मी हा माउंट लावला आहे. कसं वाटतंय नक्की सांगा. आता आपण जाऊया ब्रेक द रुटीनच्या आतमध्ये. चला. सो दिस वॉज वन ऑफ द पॉईंट ऑफ व्ह्यू. आज ट्राय केलं, कसं वाटलं नक्की सांगा. आता मी तुम्हाला बाजूची जागा दाखवेन, अँड आय होप इट्स व्हेरी मच चेरिशिंग. भेटूया पुढे. सो फायनली पोचलोय आपण इथे, अँड दे आर चेकिंग द टेम्परेचर. अँड लेट्स सी कुठे रे नेसेसरी थिंग्स. ऑसम ऑसम ऑसम, नाईस लोकेशन यार. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की इकडे असं क्लायमेट आणि एन्व्हायरमेंट असेल. एनिव्हिज अभिजित आता कुठे घेऊन चाललाय? अरे वा, अभिजितने एक व्हिडिओ टाकलेला त्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉटेवर, व्हॉट्सॲपवरती. तर दिस इज इट. काय म्हणतात त्याला एक प्रॉपर म्हणजे ॲडव्हेंचर खेळतात हे, याची ओळख करून देतो. हा माझा मित्र अच्युत देशमुख. मी जेवढे पण आतापर्यंत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केल्यात त्या सर्व ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये माझा पार्टनर म्हणू शकता. आणि जसं मी नंतर टीचिंग आणि ॲक्टिंगकडे वळलो, तसं हा प्रॉपर स्कुबा डायव्हिंगकडे वळला. आता अंदमानला हा स्कुबा इन्स्ट्रक्टर म्हणून जॉबसुद्धा करतो. या कोरोनामध्ये तो इकडे आता ॲडव्हेंचर इन्स्ट्रक्टर म्हणून सध्या आहे. तर लेट्स गो टुवर्ड्स अच्युत देशमुख. हा ओके.
सो लेट मी इंट्रोड्यूस माय ऍक्टिव्हिटीज. या हे जे आहेत खाली ते हायरोप ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके ठीक आहे. जर तुम्ही बघताय की ऑब्व्हियसली रोप आपण यूज केलो. वरचा जो दिसतोय ब्रिज टाईप वर्ल्ड फेमस बर्मा ब्रिज, मी त्याला ओळख करून द्यायची गरज नाही. म्हणजे बर्मा म्हणजे आज पण जो बर्मा म्हणजे म्यानमार जो देश आहे किंवा जो पण आपला आपल्याकडचे पण पहाडी एरियामध्ये जिथे की पास होणं इजी नाही आहे, म्हणजे इथे की रस्ते नाही आहेत, अशा जागी हे बर्मा ब्रिज वापरला जातो, ज्याने आपण एका क्लिफवरून दुसऱ्या क्लिफवर इझिली जाऊ शकतो. इवन जरी रिव्हर असेल तरी रिव्हर क्रॉस पण आपण करू शकतो. या बट ते इझिली इझिली म्हणजे ते इझिली नसतं, ऍक्च्युली खूप डिफिकल्ट असेल, बट ऑन दॅट कंडिशन्स त्या कंडिशन्स मध्ये खूप इझिली जाऊ शकतो. तर अभिजितने हे केलेलं कसा एक्सपिरियन्स होता? हे एकदम खूप छान, फुल म्हणजे मसल फुल एकदम टेस्ट होत असतील ते. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडव्हेंचरला लाईक करत असता ना, तुमच्या ब्लड मध्ये ऍडव्हेंचर असतं म्हणता, तेव्हा अशा गोष्टी तुम्हाला फॅसिनेट करत असतात. या दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग. अशा जागेवरती अशा लोकेशन वरती आलं पाहिजे. एनी विच वेज मी आता सगळं हे कुठे ठेवू, हे ठेवतो खाली आणि आपण फिरूया थोडस. चालेल, चलो. तर गाईज इथे इथे येईस्तोवर म्हणजे मी विचार केलेला की एक ब्लॉग बनवेल, पण इकडे पोचल्यानंतर असं वाटलं की आपण दोन ब्लॉग बनवा, बिकॉज जागा इतकी मस्त आहे. आणि थँक्स टू अभिजित इकडे घेऊन आला. आणि अच्युत हाय, तर तू इकडे काय करतोस? मी इथे एकमेव वन मॅन आर्मी शो आहे माझा. ओके, मी एकमेव इथे ऍडव्हेंचर इन्स्ट्रक्टर आहे. ओके, तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोणी कॉन्टॅक्ट. तर हा ब्लॉग आपण इकडे सेंड करूया. इथे पोचेस तोर हा ब्लॉग बनवला आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण टाकूया की इकडे काय काय आणि काय काय ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येतील. अजून काही म्हणजे असं स्विमिंग पूल पण आपण बघितला, ते पण आपण बघूया. स्विमिंग पूल आहे आपल्याकडे, हे प्रॉपर रिझॉर्ट असल्यामुळे आपल्याकडे राहण्याची सोय पण आहे, चांगले रूम्स आहेत. म्हणजे हे त्यामध्ये तुमचा ट्रेक पण होणार, ते व्हिज्युअल्स चांगले आहेत. जर तुम्ही पावसाळ्यात त्या सीझनवर डिपेंड आहे, पावसाळ्यामध्ये तुम्हाला वॉटरफॉल्स दिसतील, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, ट्रेक्स आहे, पूल आहे. सो इट इज एव्हरीथिंग, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते इकडे, म्हणजे निसर्ग सान्निध्यात विकेंडसाठी नाही पण आणि जे लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण होतो ते ब्रेक करायचं असेल तर त्यासाठी ब्रेक दे रुटीन. येस, सो इथपर्यंत हा आपण ब्लॉग ठेवूया. आवाज येत नसेल तर आपण ब्लॉग बाहेर एंड करूया. तर अभिजिताचा बनाना खातोय. अरे अभिजितचा हात मुळे ठेवायचा खेळ खाताना. हिरवी जस्त.